आणि आता एक महत्त्वाची बातमी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या पाठीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकरी नेता भाजपमध्ये यावा म्हणून भाजप उत्सुक आहे. आपण याबाबत बोलूयात. आपल्याबरोबर आहेत खासदार राजू शेट्टी. सर, म्हटलं जात आहे सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे, आपण काय सांगाल? काही कारणाने हा संपर्क झालेला नाहीये. सदाभाऊना आपल्याकडे वळवण्यासाठी आणि त्यांना सांगली जिल्ह्यात ताकद देण्यासाठीच त्यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. एकंदरीत सदाभाऊ खोत यांची भाजपच्या यांचं जवळीकतेमुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत माझ्याविषयी गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानंच अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात आहे. अशा वृत्तात तथ्य नाही असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. आपण याबाबत बोलूयात. आपल्याबरोबर आहेत खासदार राजू शेट्टी. सर, म्हटलं जात आहे चर्चा सुरू आहे, सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर आहेत, काय सांगाल? या बातमीमध्ये काही तथ्य नाही आहे आणि सदाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते महाराष्ट्राचं मंत्रिमंडळात स्वाभिमानीचे प्रतिनिधी म्हणून आहेत आणि ते प्रतिनिधी म्हणूनच राहतील आणि पुढेही काम करत असतील. त्याच्यामध्ये काही म्हणजे कुणाला शंका घ्यायचं काही कारण नाही. आणि सध्या आम्ही दोघं बरोबरच आहोत, म्हणजे सांगली कोल्हापूर भागामध्येच जिल्हा परिषदेची तयारी करत दोघं एकत्रित आहोत. त्यामुळे अशा कुठल्याही अफवावर कोणी काही विश्वास ठेवायचं काही कारण नाही. पण असं म्हटलं जात आहे की तुमच्या भूमिका वेगवेगळ्या जाणून येत आहेत. गेल्या काही दिवसांवर जर नजर टाकली तर तुमच्यात बेबनाव असल्याचंही वृत्त येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एक लढाऊ संघटना आहे, चळवळीची संघटना आहे आणि आम्ही काही प्रश्न घेऊन काही धोरणाच्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये आलेलो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये सदाभाऊ आहेत. सदाभाऊ मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला किंवा त्यांच्या बोलण्याला काही मर्यादा पडतात आणि ही आमची स्ट्रॅटेजी आहे. मी स्वतः कुठल्याही पदावर नसल्यामुळे संघटनेची भूमिका रोखतोच मांडू शकतो म्हणून दोघांच्या बोलण्यामध्ये थोडासा फरक दिसू शकतो, परंतु तसं काही नाहीये. नक्की धन्यवाद सर, झी 24 तासकडे आपली भूमिका आणि प्रतिक्रिया मांडल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.